पुन्हा एकदा स्वागत। कोकणातील रिफायनरीला राजापूर तालुक्यातल्या गोवळ गावातल्या ग्रामस्थांनी विरोध केलाय। बारसू गावात रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। काल ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये याच मुद्द्यावरून बाचाबाची सुद्धा झालेली होती। त्यानंतर सर्वेक्षणाचं काम हे तात्पुरतं बंद करण्यात आलेलं होतं, मात्र आज पुन्हा एकदा रिफायनरीसाठी मातीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। या सर्वेक्षण स्थळी पोहोचलेल्या भाजपचे नेते निलेश राणे यांना सुद्धा ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागलाय। राणेंचा ताफा ग्रामस्थांनी अडवलेला होता। आपण पाहतो या दृश्यांमध्ये निलेश राणे यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागलेला आहे। ग्रामस्थांनी अतिशय आक्रमकपणे आपले मुद्दे निलेश राणे यांच्या समोर मांडताना या दृश्यांमध्ये दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। शिवाजी, स्थानिक ग्रामस्थांचा मोठा विरोध होतोय सर्वेक्षणाला, निलेश राणे यांना सुद्धा विरोधाचा सामना करावा लागला असल्याचं दिसतंय, शिवाजी काय सांगता येईल याबद्दल? खरोखरच स्थानिक ग्रामस्थ खूपच आक्रमक झालेले आहेत। नवीन सरकारने या ठिकाणी बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे। या ठिकाणी आता सर्वेक्षणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। गेले 2 दिवस इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कालच ग्रामस्थांनी जी सर्वेक्षण आहे ते सुद्धा रोखण्याचा प्रयत्न केला आणि आज मात्र तिथे निलेश राणे लोकांना समजवण्यासाठी गेले होते, परंतु निलेश राणेंना सुद्धा लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावं लागले। लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विरोध होतोय। एकीकडे सरकार आता या पंचकृषीमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, तर दुसरीकडे मात्र इथले जे स्थानिक आहेत त्या लोकांचा विरोध सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। यापूर्वी शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता, मात्र आता शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेता याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु स्थानिक इथले जे लोक आहेत त्या लोकांना हा विनाशकारी प्रकल्प नको आहे, परंतु सरकार मात्र हा प्रकल्प लोकांच्या जनतेच्या माती मारू पाहते की काय अशा प्रकारची स्थिती तिथल्या लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे। या जिल्ह्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत, त्या उद्योगमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की याच ठिकाणी आम्ही आता रिफायनरी प्रकल्प करू, परंतु स्थानिक मात्र या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करतायत आणि येत्या पुढील काही दिवसांमध्ये हा प्रकल्प होणार का याकडे जरी लक्ष लागलं असलं तरी लोकांचा मात्र प्रखर विरोध होणार आहे। हा शिवाजी, मात्र सध्याची नेमकी काय स्थिती आहे? म्हणजे काल तर स्थानिकांचा मोठा विरोध होता, पोलिसांसोबत बाचाबाची सुद्धा झाली, आज निलेश राणेंना विरोध सुद्धा केला गेला, आज नेमकी तिथली काय स्थिती आहे? आज निलेश राणे त्या भागामध्ये पाहणी करण्यासाठी आले होते, कारण काल ग्रामस्थांनी जो विरोध केला होता त्या लोकांना समजवण्यासाठी निलेश राणे आणि त्या भागातली पाहणी करण्यासाठी निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे आले होते। परंतु तिथे आल्यानंतर मोठ्या आक्रोशाला त्यांना सामोरे जावं लागलं। लोकांचा विरोध होता, लोकांनी त्यांचा ताफा अडवला, लोकांच्या भावना समजून घेण्याचा निलेश राणे यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी काही 1-2 अपशब्द वापरल्यामुळे लोकांच्या भावना तीव्र झाल्या आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांनी निलेश राणेंना सुद्धा विरोध दर्शवला आणि त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अनेक वेळा तिथे गोंधळ उडाला, स्थानिकांनी निलेश राणे यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खटके सुद्धा उडाले। कालच बाचाबाची झाली होती आणि आज मात्र जोरदार खडाजंगी सुद्धा झालेली आहे। हा जो विरोध आहे तो शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे। आता शिवसेना या स्थानिकांच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे गट जो आहे तो या स्थानिकांच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता आहे, कारण शिंदेगट जो आहे इथे शिंदेगट म्हणजे उदय सामंत यांनी प्रकल्प याच ठिकाणी होणार अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे आता विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बर, शिवाजी धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।